नमस्कार मित्रांनो, आपला मराठीचा विषय श्रीमत्ता नेक्स्ट म्हणजे पाचव्या लेक्चरला आपण पाहिले की नातवंडास पत्र हा पाठ पाहत होतो आणि त्याचे लेखक होते नंदू नाटेकर. त्यांनी आपल्या नातवंडांना पत्र लिहिले की आपलं बालपण आपला बॅडमिंटन मध्ये कसं खेळत होतो सगळं आपण त्या पालामाच्या पाठाला आपण बघितलं. त्यांनी नातवंडांना पत्र पाठवलं, त्यांचं गाव महाराष्ट्राचं सांगली असून ते कसे लहानपणी खेळत होते पण ते आता खेळत असताना की मुलं जी आहे शहरामध्ये राहतात त्यांना ती मजा घेता येत नाही. तर ते सांगतात की आपण तुम्ही गावी जा आणि एक म्हणजे सुट्टीमध्ये गावी जा आणि ती सगळी मजा अनुभवा. आणि सतत मी परिश्रम केल्यामुळे कसं मोठा झालो, कसं झालं माझं बालपण, कसं गेलं, मी अभ्यासात एवढा हुशार नव्हतो पण मी खेळामध्ये हुशार होतो आणि त्याच्यात मला सतत खेळामध्ये परिश्रम मेहनत सतत सातत्य असल्यामुळे परिश्रम घेण्याचं माझ्यामध्ये ध्येय असल्यामुळे मी खेळामध्ये बॅडमिंटनमध्ये एवढं यश मिळवलं की मला भारताने अर्जुन पुरस्कार दिलेला होता, एवढं मी नावारूपाला आलेलो होतो असं आपल्या नातवंडांना चार नातवंडांना आपल्या सांगतायत. पत्र लिहित आहेत ते खास कारण आपल्याला मुलांशी नातवंडांशी बोलता प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला बोलायला मिळणार नाही म्हणून ते आपल्याला नातवंडांना पत्र लिहित आहेत. आणि या पत्रातून आपण बघितलं की त्यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला तो तिथपर्यंत आपण बघितलं. आता आपण पुढचा जो उर्वरित पाठ आहे तो आता कंटिन्यू करणार आहोत. आता म्हणते बघा, तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे. तुम्ही अभ्यासाबरोबर आपल्या नातवंडांना सांगताय तुम्ही अभ्यास तर कराच पण तुम्ही खेळ सुद्धा खेळलाच पाहिजे. मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असो, असा तुम्हाला जो खेळ कोणता खेळ हवे तो खेळ असू दे. खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते. तुम्ही स्टडी अभ्यास खूप करा, प्रचंड यश मिळा त्याच्यामध्ये. त्याबरोबर फिटनेससाठी तुम्ही सतत कोणता ना कोणता तरी खेळ खेळलाच पाहिजे. त्यामुळे कोणतेही खेळ खेळा, क्रिकेट खेळा, टेनिस खेळा, बॅडमिंटन खेळा, कुठलाही खेळ खेळा पण खेळामुळे काय होतं, खेळल्यामुळे काय होतं, खेळ खेळल्यामुळे आपल्या आयुष्यात एक शिस्त लागते, डिसिप्लिन येतो आपल्या आयुष्याला, लाईफला. कोणत्याही प्रसंगाचा सामना करायचा, अगदी हरावे लागले तरी हरायचे ते खेळ आपल्याला शिकवतात. आपण हरतो खेळामध्ये असं असतं की एक मुलगा जिंकतो तर एक मुलगा हरतो. एक कोणतरी लोकांना तरी हरावं लागतं तर एका लोकांना तरी जिंकावं लागतं. मग ते ती जी हार आपल्याला आली तरी चालेल पण आपण खेळलं पाहिजे. खेळण्यामुळे काय होतं, आपल्याला अगदी शिस्त लागते. बरोबर हरायला हरावे लागले तरी कसे काय हरायचे हे खेळ आपल्याला शिकवतं. आपल्याला एक हार झाली म्हणून तिथे थांबू नका, पुढे खेळा. बरोबर आहे, जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळून जातो. प्रयत्न केल्यामुळे आपल्याला यश प्राप्त होतं. अगदी हरावे तरी कसे करायचे ते खेळ आपल्याला शिकवतात. प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केला पाहिजे. आपल्याला खेळ पुढे म्हणतात ते, जर तुम्हाला खेळ आता जर तुम्ही शहरामध्ये राहता तर खेळायला नसेल कदाचित जमत तुम्हाला. बरोबर आहे, हे असे गावचे खेळ किंवा बॅडमिंटन, क्रिकेट हे खेळ तुम्हाला डेली जमत नसेल. त्याच्यासाठी आपल्याला स्पोर्ट्स क्लब जॉईन करावा लागतो. कदाचित तेही अभ्यासामुळे जमत नसेल शहरामध्ये. बरोबर आहे, तर तुम्हाला फिटनेस त्याच्यामुळे आपल्याला स्पोर्ट्स क्लब जॉईन करू शकत नाही. आपल्याला त्याच्यामुळे शिस्त कदाचित ते म्हणजे स्पोर्ट्स म्हणजे खेळ खेळल्यामुळे आपल्याला शिस्त लागते. तर आपल्याला तेही जमत नसतील तर तुम्ही काय करा, ऍटलीस्ट व्यायाम करा. पुढे म्हणता येते दररोज काहीतरी व्यायाम करा. पाहिजे व्यायाम केलाच पाहिजे. मला वेळ नाही ही सबब सांगू नका. वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का? आपल्याला शिस्त लागावी म्हणून बाहेर मैदानात स्पोर्ट्स क्लब जॉईन करायला जमत नसेल तर ऍटलीस्ट घरामध्ये राहून सुद्धा तुम्ही व्यायाम केलाच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला एक प्रकारची शिस्त लागेल. आपल्याला अशा प्रकारे सांगतो की मला व्यायाम करायला तरी सुद्धा वेळ मिळत नाही हे सबब सांगून तुम्ही त्या व्यायामाला टाळाटाळ करू नका, तिकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही असे कधी म्हणता का, लेख म्हणताय मला खूप भूक लागली आहे आणि म्हणालात की मला जेवायला वेळच नाही, असं कधी घडतं का, मला जेवायला वेळच मिळाला नाही आज, असं कधी सांगता का कोणाला? नाही. परंतु आपण हे सांगू शकतो आज मला व्यायाम करायला वेळच मिळाला नाही. म्हणजे वेळ मिळत नाही म्हणून तो वेळ काढायचा आहे. आपण जेवणासाठी काढतो ना वेळ,
कोण भरलं पाहिजे पहिलं नंतर मग पुढचं असं आपण करतो की नाही. मग तसं सुद्धा आपण ठरवलं पाहिजे की मी डेली व्यायाम केला पाहिजे त्याच्यामुळे मला शिस्त लागेल असं लेखक आपल्या नातवंडांना सांगतायत. दोन्ही जेवणापूर्वी कसा बरोबर वेळ मिळतो आपल्याला, आपल्याला जर जेवणाला वेळ सांभाळायला लागत नाही की मला वेळ मिळत नाही तो बरोबर आपण वेळ काढतो जेवतो चांगले. मी म्हणतो ते पडते का तुम्हाला, जर काहीच व्यायाम झाला नसेल तर आज वयाच्या 66 वर्षापर्यंत मला जेवावेसे वाटत नाही. तुम्ही जसे मोठे व्हाल शाळेतून कॉलेजात जाल तस तसा तुम्हाला कमीच कमी वेळ मिळणार, वेळ कमीच वेळ राहणार आहे. पुढे म्हणताय की जर मी म्हणालो असतो की मला वेळच मिळाला नाही, मला खेळायलाच मिळालं नाही तर मी आज या व्यायाम केलाच नसेल तर या 66 वर्षापर्यंत सुद्धा मला जीवावेसे वाटले नसते. जर मी व्यायाम केलाच नाही मला 66 वर्षापर्यंत जीवावेसे वाटलं वाटत नाही असे मोठे व्हाल. बस तुम्ही जसे मोठे व्हाल पुढे म्हणतात लेखक आपल्या नातवंडांना, जसं तुम्ही मोठे म्हणाला आता सुद्धा कॉलेज शाळांमध्ये आहात, शाळेतून पुढे तुमचं शिक्षणासाठी कॉलेजला जाणार, पुढे कॉलेजमधून जॉब, अजून तुम्ही काय मोठे शिक्षण घेत जाणार आहात पुढचं कॉलेजमधून, तुम्ही मोठं तुमचं आयुष्य जे विचारमध्ये ठरवले, तुम्ही फ्युचर ठरवलेले तसं जे जे शिक्षण घेणार आहात त्याच्यातून तुम्हाला ह्या व्यायामातले वेळ काढायला म्हणजे व्यायाम करायला फार वेळ कमी मिळणार आहे, कमीच वेळ मिळणार राहणार आहे. पण तुम्ही व्यायामासाठी दोन तास काढलेच पाहिजे. तुम्ही हे सगळं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सतत धावपळीच्या याच्यातून कमीत कमी 2 तास तरी आपण व्यायाम केलाच पाहिजे असे लेखक जे आहेत आपल्या नातवंडांना सांगतात. मग का व्यायाम खुल्या मैदानावरील असू दे, एखाद्या क्लबमधील असो किंवा खास व्यायामासाठी असलेल्या जिममधला असो, व्यायाम तुम्ही कुठेही करू शकता. एकतर ग्राउंडमध्ये मैदानामध्ये करू शकता, स्पोर्ट्स क्लबमध्ये करू शकता, जिममध्ये करू शकता, नाहीच तर आपण आपल्या घरी सुद्धा करू शकतो असं लेखक आपल्या नातवंडांना सांगताय. आयुष्यात प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजमध्ये शिकून येत नसते, होय ना? आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी शाळा कॉलेज शिकू शकत नाही तर आपण स्वतःचंही काही ना काहीतरी शिकत असतो. म्हणून तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वतःचे शिक्षक व्हा. आपल्याला सगळ्याच गोष्टी शाळा किंवा तुम्हाला आम्ही शिकवत नसतो, तुम्ही आजूबाजूचं बघून सुद्धा शिकत असता. मग तसंच लेखक आपल्या नातवंडांना सांगते, सगळ्याच गोष्टी आपल्याला पुस्तकातून आपल्याला टीचर गुरुजन सगळे कोणी शिकू शकत नाही. तुम्ही स्वतःच एक स्वतःचे शिक्षक व्हा. बरोबर आहे. म्हणतानुसार आपण अभ्यास करा टेनिसमध्ये, टेनिसमध्ये एखादा चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर आहे की आपले आपल्यालाच पडताळून पाहतो आणि त्याप्रमाणे खेळायचा खेळायचा की सोडून द्यायचं हे ठरवतो ना. टेनिस खेळताना आपण बरोबर आहे आपण ठरवतो की बॉल आपला रेषेत जातोय की नाही जात आहे ते आपण आपणच ठरवतो की नाही. जसं आपण टेनिसचं राहू द्या, आपण कॅरममध्ये बघतो, कॅरमबोर्ड करतो, आपल्याला माहिती आहे की सोंगटी बरोबर पाठावर ते आपण जी मारतो ती आपल्याला कशी त्या होलमध्ये जाईल एका रेषेत हे आपणच आपलं ठरवतो की नाही. की तुम्हाला कोणी सांगायला येतं की असं मार की सोंगटी बरोबर ती इकडे येईल, नाही ना? आपणच आपली ठरवतो की ही रे सोंगटी इथून मारली की ती बरोबर त्या होलमध्ये जाईल हे आपल्याला कोणी सांगत नाही. त्यावेळी आपलं दिमाग डोकं लावून आपण खेळत असतो. मग तसेच लेखक सांगते की तुम्ही तुमचे शिक्षक व्हा, तुम्हाला कोणी शिकवणार नाही. शाळा कॉलेज तर आहे शिकवायला, त्याचबरोबर सगळेच पुरेसे नसतात. तुम्ही स्वतःही समाजाबरोबर शिकता आणि पुढे असं शिकत राहा असं लेखक आपल्याला सांगताय. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये देखील आपल्याला आपल्याकरता चांगले काय वाईट काय हे तुम्हाला कळलेच पाहिजे. हे जसं मी कॅरमचं सांगितलं, बॅटमिंटन टेनिसचं लेखनात आपल्याला उदाहरण दिलं, मी बॅटमिंटन कॅरमचं दिलं आपल्याला बरोबर कळत असतं. तसं आयुष्यामध्ये देखील चांगलं काय आणि वाईट काय याचं तुम्हाला कळलंच पाहिजे. तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे आणि स्वावलंबी झाले पाहिजे. तुम्ही स्वतःवर अवलंबून राहिलं पाहिजे, स्वतः स्वतःच केलं पाहिजे आणि स्वावलंबी झालं पाहिजे. आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच असं कॅरम सारखं एका रेषेत आपण आपलं
ती बरोबर सोंगटी घालवतो, बरोबर आपण विण घालव जी की कॉईन आपली जी आहे सोंगट्या त्या बरोबर आपण घालवतो आणि आपण चांगले आपण जिंकतो. तसं आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला तसंच यशस्वी बनायचं आहे. तुम्ही स्वतःचंच एक स्वावलंबी स्वतःच एक स्वावलंबी झाले पाहिजे असं लेखक आपल्या नातवंडांना सांगतात. आता आपण तिसऱ्या सहस्त्रकामध्ये प्रवेश करत आहात, म्हणजे तिसऱ्या सहस्त्रकामध्ये म्हणजे त्याचे लेखकांचे वडील आजी आजोबा लेखकांचे जे वडील होते त्यांचे ही तिसरी पिढी होती चालू, बरोबर आहे. तिसऱ्या सहस्त्रकामध्ये म्हणजे आपण तिसरी पिढी म्हणतो प्रवेश करत आहात. संपर्कामध्ये दळणवळण संदेश वहन आवकही वाढत आहे, किंवा असं म्हणू शकता की या सहस्त्रकामध्ये म्हणजे नात आजोबा वडील आणि मुलं ही तिसरी पिढी झाली आणि जर त्यांची पणजी आणि पणजोबा त्यांची ही कोण आहे ती नातवंडा चौथी पिढी चालू आहे. म्हणजे या पिढ्यान पिढ्या म्हणजे तिसऱ्या पिढीतले आहात. आता तेव्हा नातवंडांचा म्हणजे लेखकांचा जसा जमाना आहे त्यावेळेचा काळ आहे तो आत्ताचा राहिलेला नाही, खूप डिफरन्स आहे, बरोबर आहे. लेखकांचं बालपण हा ग्रामीण भागांमध्ये गेलं होतं पण मुलांचं बालपण हे शहरी भागात आहे नातवंडांचं. लेखक म्हणताय की तुमच्या आमच्या वेळी आता जर ह्या युगामध्ये जर बघितलं की आपल्याकडे खूप दळणवळण सोयी उपलब्ध उपलब्ध झालेल्या आहेत. आपल्याकडे इंटरनेट आहे, त्यावेळी मोबाईल वगैरे ह्या जे काय माध्यमं होती ती त्यावेळी नव्हती. मग लेखक आपल्या नातवंडांना सांगताय की या तिसऱ्या सहस्त्रकामध्ये तिसऱ्या पिढीमध्ये तुम्ही आहात, पिढीचे तुम्ही आहात लोक. संपर्कामध्ये दळणवळण आणि संदेशवहनाचा आवकही वाढतो आहे, खूप दळणवळण तुमचं संदेशवहन चालू आहे. आता आपल्या घरी बसल्या जागी हवी ती माहिती तुम्हाला ईमेल इंटरनेटद्वारे मिळू शकते. आज आपण ऑनलाईन क्लासेस वगैरे घेत असतो, ऑनलाईन शिक्षण घेत आहोत, मग हे सगळं इंटरनेटच्या माध्यमातून होतं. पण पूर्वी तसं लेखकांच्या काळामध्ये नव्हतं, कारण ते त्यांना शाळेमध्ये जाऊन मिळत होते किंवा त्यावेळी इंटरनेट मोबाईल एवढं सुरू सेवा म्हणजे जे काय आहे दळणवळण ते एवढं सुरू झालेलं नव्हतं जे आत्ता आपण अनुभवते ते. मग लेखक म्हणतात की ईमेल हे सगळं तुम्हाला इंटरनेटद्वारे मिळू शकले आहे, तरीही तुमच्या मित्रांशी कुटुंबियांशी आपला असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नये. हे सगळं जे काय आपलं इंटरनेटवर आज आपण एकमेकांशी बोलतोय कनेक्ट झालो हे सगळं ठीक आहे, बरोबर आहे. मित्रमैत्रिणींशी आपल्या नातेवाईकांशी आज आपण इंटरनेट मोबाईल किंवा आपण जे व्हिडिओ कॉल्स वगैरे करून बोलत असतो, पण आपलं हे सगळं बोलत असताना आपल्याशी व्यक्तिगत जो आपलं नातं आहे व्यक्तिगत संवाद आहे तो तुटू देऊ नका. असं लास्ट आपल्याला आपले जे लेखक या पाठाचे आहेत नंदू नाटेकर आपल्या नातवंडांना सांगत आहेत. हे सगळ्याचं धावतं धावपळीचं जीवन चालू आहे, धावतं येऊ म्हणू शकतो आपण. या सगळ्यामध्ये जर आपण जगतो याच्यामध्ये आपली नाती संबंध जे आहेत ते तोडू नका, व्यक्तिगत संबंध तोडू नका. आणि पुढे आपल्याला अगदी लेखक नातवंडांना एक संदेश देत आहे शेवटच्या ओळीमध्ये, तो काय आहे तो बघूया. येत्या सहस्त्रकासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा, येत्या आयुष्यामध्ये येत्या फ्युचरसाठी तुम्हाला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा, येत्या काळासाठी येत्या भविष्यासाठी तुम्हाला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा आहेत असं म्हणतात आणि आपलं पत्र संपवतात. आपल्या मुलांना आपल्या नातवंडांना चांगल्या खेळायचा संदेश, आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे त्याचा सगळा संदेश आपल्या या पत्रातून लिहितात, कारण त्यांना मुलां असं नातवंडांशी फेस टू फेस बोलता येणार नाही म्हणून त्यांनी पत्र लिहिलंय. आणि हे पत्र इथे पूर्ण होतं आणि ते शेवट म्हणतात की सप्रेम तुमचा आजोबा. आपण शेवटी लिहितो ना तुमची आज्ञाकारी तुमची आपण लास्ट पत्रामध्ये लिहितो, तर ह्या पत्राचं शेवट केलंय तुमचा सप्रेम तुमचा आजोबा असं म्हणून त्यांनी नातवंडांस पत्र आपलं पत्र पूर्ण केलंय. आणि आपला इथे नातवंडांस पत्र हा धडा सुद्धा पूर्ण झालाय. तर मुलांना हे नंदू नाटेकरांनी जे लेखक आहे त्यांनी बॅडमिंटनमध्ये खूप असं राष्ट्रीय विजेते आंतरराष्ट्रीय विजेते असते अर्जुन पुरस्काराने
प्रकाशित करणारा जे पुरस्कार मिळालेले असे हे लेखक खेळाडू जे आहेत त्यांचा आपण जो सारांश त्यांचा जो पाठ होता नागमंडळाचं पत्र तो आपण इथे पूर्ण केलेला आहे. तर मुलांना आपल्या इथे मराठी हा फर्स्ट टर्मचा जो पोर्शन आहे तो आपला पाठ्यपुस्तकाचे जे लेसन आहेत धडेचे कविता आहेत ते पूर्ण झालेले आहेत. तर पुढच्या लेक्चरला आपण व्याकरण विभागात